एसटी परीक्षेमध्ये असलेला महत्त्वाचा विषय बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणी मेंटल एबिलिटी टेस्ट यामध्ये असलेला महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासतोय ज्याचं नाव आहे सांकेतिक भाषा। तर सांकेतिक भाषा म्हणजे काय ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बोलत असताना बऱ्याच वेळा आपली भाषा इतरांना समजू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे संकेत वापरत असतात, काही खाणाखुणा करत असतात, काही आवाज करत असतात किंवा काही लिखित स्वरूपात त्यांना आपण सांगत असतो। अगदी इतिहासामध्ये जर बघून पाहिलं तर शत्रू पक्षातील सैन्यांना आपली भाषा समजू नये म्हणून सैन्य आपापसामध्ये काही आवाज, काही संकेत, काही खाणाखुणा वापरत असतात। अगदी त्याच प्रकारे आपल्याला बुद्धिमत्ता या विषयामध्ये असलेल्या सांकेतिक भाषा या सांकेतिक भाषेवर आधारित काही प्रश्न विचारले जातात की ज्यामध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि अक्षरांसाठी अंकांचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आज आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया। तर चला तर मग आपण अभ्यासूया सांकेतिक भाषा।